नाशिक शहरासह जिल्ह्यात काही प्रमाणात त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नाशिक जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. मात्र या काळात कोणते त्वचारोग जास्त उद्भवतात त्यावर कशी काळजी घेतली पाहिजे या संदर्भात नाशिक जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी अधिक माहिती दिली आहे. त्वचेचे रुग्ण आमच्याकडे येत असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये विशेषतः सोरिएसिससारखे काही आजाराचे रुग्ण थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होताना दिसत असले तरी मी त्वचा रुग्णाच्या संदर्भानं त्या सगळ्या रुग्णांना एक विनंती करेन की मेजॉरिटी म्हणजे जास्त अनेक त्वचाचे जे आजार आहेत ते आपल्या वैयक्तिक स्वच्छतेच्या कमतरतेमुळे होत असतात. त्याच्यामुळे वैयक्तिक स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण ज्याला म्हणतो किंवा टिनियासारखे आजार असतात की जिथं आपल्या त्वचेवर पाणी राहणार नाही, कोरडी त्वचा राहील, स्वच्छता राहील, स्नानानंतर व्यवस्थित स्नान करून आपले व्यवस्थित पुसून घेणे अंग म्हणा किंवा आपले काही थंडीचे दिवस असतील, काही काही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळे हे जे उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण असेल, थंडीमध्ये थंडीपासून संरक्षण असेल, ते त्वचेचं आपण केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर हे लवकर आजार कंट्रोलमध्ये येतात किंवा लवकर त्याचा इलाज होतो आणि डॉक्टर ह्या त्वचेचे रुग्णांची ट्रीटमेंट ही अनेक दिवस घ्यावा लागते. ते रुग्ण सातत्य त्याच्यामध्ये ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळे परत परत हे असे आजार उद्भवण्याची पण शक्यता असते. एकदा का त्वचेचा आजार तुमचा निदान झालं तर त्याची ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत सातत्य रुग्णांनी ठेवलं पाहिजे आणि वैयक्तिक स्वच्छता ठेवली पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर केल्या तर या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि परत परत होण्याची शक्यता कमी असते. म्हणजे सोरिएसिस आपण स्केलिंग जसं म्हणतो किंवा मग डोक्यामध्ये कोंडासारखा प्रकार जो असतो असे सोरिएसिसचे लक्षणं किंवा खाजवण्याचा प्रकार असतो असे लक्षणं सोरिएसिसमध्ये दिसून येतात आणि त्याची वेळीच डॉक्टरांकडनं निदान करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित त्याचा उपचार घेणे हे महत्त्वाचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर अशा आजारालाही आपल्याला अटोक्यात ठेवता येतं किंवा त्याच्यापासून मुक्तता रुग्णांना मिळू शकते. कुठं तरी चट्टा येणे, काळा लाल चट्टा येणे, सातत्यानं खाजवणे अशा प्रकारची लक्षणं या टिनियाचे असू शकतात आणि त्याच्यावरही योग्य असा उपचार केला साधारणतः बऱ्याच रुग्णांना 2-3 महिन्यापर्यंत त्याच्यावर इलाज करावा लागतो. ते व्यवस्थित जर इलाज केला तर ती आजार दुरुस्त होतात आणि परत होण्याची शक्यता कमी असते. स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ही सगळ्याच आजारांमध्ये म्हणजे त्वचेचेच आजार नाही. आपण आता कोविडचं इतक्या दिवसाचं बघितलं तर हाताची स्वच्छता म्हणतो आपण, वैयक्तिक स्वच्छता म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक स्वच्छता असेल तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. त्यामुळे जर अशी लक्षणं आढळून आली तर दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकल, नाशिक.